आता आपण पाहिलं तो आदित्य आणि उद्धवजी आले होते कोकणामध्ये, 500 लोकसभेला नव्हती. कॉर्नर सभेला एक 85 सदस्य सभा घेतो, तेवढ्या सभेला त्यांच्यासोबत माणसं नाही आहेत. फक्त जायचं आणि मोदीजी आणि एकनाथ शिंदेना शिव्या घालायच्या, हा एक कलमी कार्यक्रम सोडला तर उद्धव साहेबांकडे आहे काय आज कार्यक्रम? कुठला आहे? विकासाचा काही नाही ना. पण ज्या त्यांना मुख्यमंत्री झाल्यानंतर संधी होती, पण 8 वर्ष मात्रचे भावीच पडला नाही माणूस. हा आता फक्त बोंबड्याचंच काम करत होतो. आणि म्हणून म्हटलं की शिवसेना प्रमुखांच्या पोटी असा नालायक मुलगा जन्माला आला त्याची खंत वाटते आम्हाला, खंत वाटते आम्हाला. भाजपने जो सर्वे केला आहे त्याच्यावर 36 जागाची त्यांनी मागणी केली, 36 जागांवरती भाजपा निवडून येईल असं त्यांनी दावा केला. भाजप सर्वे केला असेल तर मला कल्पना आहे त्याची. ते 36 नाही, ते 68 मागू शकतात. आता जे चाललं आहे इथं महाराष्ट्राच्या भाजपाचं किंवा दापोलीमध्ये मी जे बघतो आहे सध्या, माझ्या मुलाच्यासाठी त्रास देत आहेत, मागच्या वेळेला देखील त्यांनी त्रास दिला, ते त्यांचं असंच आहे असं मला वाटतं. की सगळ्या ठिकाणी फक्त कमळच न्यायचं आणि इतर सगळ्यांना नेस्तनामधून कोण टाकायचं काय, असं असं चाललं की काय अशी मला शंका येते. पण आदरणीय पंतप्रधानजी शाहसाहेब दखल याच्यामध्ये घेतील आणि असं होऊ देणार नाही असा विश्वास माझ्या मनामध्ये आहे. दापोली मतदारसंघामध्ये माझ्या मुलाच्या विरोधामध्ये भाजपने उघडपणे राष्ट्रवादीला आणि शिवसेनेला मतदान केलं, उघडपणे राष्ट्रवादीला मतदान केलं दापोली मतदारसंघामध्ये उघडपणे युती असताना. 2009 युती असताना देखील मला गुहागरमध्ये भाजपानेच पाडलं, ते वास्तव आहे. आणि आता देखील युती असताना खरं तर आम्ही इतका मोठा निर्णय घेतला, विश्वासानं भाजपसोबत आलो आणि म्हणूनच मंत्रिमंडळ झालं. आता माझ्या मुलाच्या मतदारसंघामध्ये पुन्हा बांधकाम मंत्री चव्हाण आणि त्यांचे भाजपचे कार्यकर्ते इथं बजेटची कामं आणून भूमिपूजन आणि उद्घाटन स्थानिक आमदार बाजूला ठेवून करत आहेत, हे तर पुरस्कार त्रास देत आहेत. हे असं असेल तर भविष्यामध्ये भाजपवरती कोणी विश्वास ठेवणार नाही, याची दखल वरिष्ठ पातळीवरून भाजपच्या मंडळींनी घेतली पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. आम्ही मोदींकडे बघून आलो आहे, आम्ही शहाजीकडे बघून आलो आहे. मागच्या निवडणुकीमध्ये काय झालं मला माहीत नाही, पण पुन्हा पुन्हा जर आमचा विश्वासघात घाजा झाला तर माझंही नाव रामदास कदम आहे. मी आज सांगतो आहे, मी देखील एक शिवसेनेचा नेता म्हणून गेले 25 वर्ष काम करतो आहे महाराष्ट्रामध्ये. अधिक आज बोलणार नाही, ज्यावेळेला लोकसभेच्या तिकीट जाहीर होतील तेवढा मी माझं वैयक्तिक मत काय ते पुन्हा महाराष्ट्रासमोर मी आणीन, पुन्हा मी बोलेन. लोकसभा निवडणुकीचे परिणाम या ठिकाणी वादळ सुरुवात झालेली पाहायला मिळते. अमित शहा स्वतः आज मुंबईमध्ये आहे, जागा वाटपाचा फॉर्म्युला करून कदाचित उद्या किंवा परवा या ठिकाणी फायनल यादी जी आहे ती येऊ शकते. कसं बघताय सगळ्या गोष्टी? एक गोष्ट मला प्रथमदा सांगायला हवी, पहिल्यांदा सांगायला हवी की आतापर्यंत अनेक पंतप्रधान होऊन गेले, अपवाद म्हणून लालबहादूर शास्त्री असू देत किंवा इंदिराजी असू देत, पण सन्माननीय नरेंद्र मोदीजींनी जी कामं केली जी अशक्य होती, कुणालाही जमली नसती. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर प्रभू रामचंद्रांचं मंदिर मोदीजी नसते तर कधी कदापि झालं नसतं. अगदी 370 कलम काश्मीरचं हटवणं आणि तिथं आपल्या देशाचा तिरंगा फडकवणं ही केवळ अशक्य बाब होती, पण तिथं देखील मोदीजींनी जो शब्द दिला होता तो त्यांनी पाळला. आणि एक गोष्ट मला सांगायला हवी, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं हे स्वप्न होतं की प्रभू राम मंदिर बनावं, 370 कलम हटवावं, हे त्यांचं स्वप्न होतं, ते त्यांनी साकार केलं. आता आपल्या वडिलांचं स्वप्न साकार ज्यांनी केलं त्यांच्या बाबतीमध्ये उद्धवजींना आदर हवा होता, उद्धवजींनी त्यांचे आभार मानायला हवे होते की ज्या माणसाने माझ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं. पण उद्धवजी आज काँग्रेसचे पाय चाटत आहेत आणि शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यांच्यासाठी ज्यांच्या विरोधात जाऊन संघर्ष केला त्यांच्याच मांडीवर जाऊन बसला आहेत. सकाळी उठल्यापासून जे मोगल्यांच्या घोड्यांना पाण्यामध्ये जसे संताजी धनाजी दिसत होते, तर सकाळी उठल्यापासून उद्धवजींना फक्त मोदीजी दिसतात. इतकं महान काम ज्या माणसांनी केलं, खरं तर
आज चंद्रावरती यान पाठवलं, देशामध्ये चौथा पाचवा नंबर आपल्याला या माध्यमातून दिसतो आहे. आज संबंध जगामध्ये आपली अर्थव्यवस्था पाचव्या नंबरला आणून ज्या माणसांनी ठेवली, ज्या पंतप्रधान आणून ठेवली आणि जगात आपलं नाव मोठं केलं, त्यांच्याबाबत आदर सोडा, जिव्हाळा सोडा, प्रेम सोडा, विश्वास सोडा, पण सकाळी उठल्यापासून फक्त टीकाच करणं हा एकात्मिक कार्यक्रम उद्धवजींचा आहे. तेव्हा शिवसेना प्रमुखांच्या पोटी असा नालायक मुलगा जन्माला आला यांची याची खंत आज संबंध महाराष्ट्रानं जगाला वाटते. आज ते बाहेर पडलेत, ते फक्त एकनाथ शिंदे यांच्यामुळे पडलेत. कोणी त्यांना विचारणार नाही, त्यावेळेला कोणाला भेटत नव्हते, बाहेर पडत नव्हते, मुख्यमंत्री झाल्यानंतर देखील मंत्रालयात जात नव्हते, मातोश्री सोडत नव्हते. पण आज एकनाथ शिंदेंनी त्यांना जबरदस्ती बाहेर पडायला लावलं आहे. एक गोष्ट मी आपल्याला सांगेन, उद्याच्या लोकसभेला पुन्हा एकदा मोठ्या मोठ्या फरकानं आदरणीय मोदी साहेब पुन्हा पंतप्रधान होतील याबाबत संबंध देशामध्ये कुणाच्याही मनामध्ये कुठली शंका नसेल. मात्र एकच माझी खंत आहे, महाराष्ट्रामध्ये आम्ही शिवसेना असू देत, राष्ट्रवादी असू देत, अजितदादा असू देत, आदरणीय मोदीजींच्या आणि शहाजींच्या कामावरती विश्वास ठेवून आम्ही आलो आहे, आम्ही आलो आहे. आमचा विश्वासघात होणार नाही याबाबत देखील त्यांनी दक्षता घेणं आवश्यक आहे. कारण खरं पाहिलं ज्या सिटिंग जागा आहेत तिथं देखील भाजपचे काही मंडळी प्रयत्न करत आहेत, आम्ही उमेदवार आहोत, तालुक्या तालुक्यात जात आहेत, मतदारसंघाने जात आहेत, जिथं सिटिंग खासदार आहेत ज्या पक्षाचे, शिवसेनेचे, राष्ट्रवादीचे, तिथं जबरदस्तीचा प्रयत्न चालू आहे. मग ते रत्नागिरी मतदारसंघ असू देत, रायगड मतदारसंघ असू देत, मावळ मतदारसंघ असू देत, तो संभाजीनगरचा मतदारसंघ असू देत, इथं जे चाललं आहे ते अतिशय घृणास्पद असं चाललं आहे भाजपच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या. तर माझी प्रामाणिक अशी इच्छा आहे की मोदीजींनी आणि शहाजींनी महाराष्ट्रातल्या काही नेत्यांचे कान उपटले पाहिजेत, कान पकडले पाहिजेत. पक्ष आपला प्रत्येकाला वाढवायचाच आहे, पण तुमच्यावरती विश्वास ठेवून जे लोक आलेत त्यांचा केसानं गळा कापून नाही, नको. भविष्यामध्ये संबंध वेगळा मेसेज आपण या भाजपचा देत आहे याचं भान देखील भाजपच्या काही लोकांना असणं अत्यंत आवश्यक आहे, अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं आहे. मग हे ज्या दिवशी उमेदवार जाहीर होतील त्या दिवशी बोलेन या विषयावरती, पण आज पूर्णपणे आदरणीय मोदी साहेबांच्या बाबतीमध्ये लोकांच्या मनामध्ये विश्वास निर्माण झालेला आहे. माननीय एकनाथजी शिंदे या महाराष्ट्र मुख्यमंत्री मोठ्या प्रमाणामध्ये रात्रंदिवस काम करत आहेत मुख्यमंत्री म्हणून, आणि लोकाभिमुख असे चांगले निर्णय घेत आहेत. महाराष्ट्राच्या मनामध्ये एक वेगळी प्रतिमा उभं करण्याचं काम एकनाथजी शिंदे यांनी केलेले आहे, आणि निश्चितपणे लोक आदरणीय मोदी साहेब, आदरणीय शहासाहेब, आदरणीय एकनाथजी शिंदे, आदरणीय देवेंद्र फडणवीस, आदरणीय आमचे दादा या सगळ्यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवतील. आणि तुमच्या मनामध्ये जे आहे त्याच्याही पेक्षा कित्येक पटीनं महाराष्ट्रामध्ये 45 वक्तवरती लोकसभेचा आकडा जाईल असा माझा विश्वास आहे. बघा, मागणी कोणी करू शकतो त्याला काय अडचण नाही ना, मागणी करायला काय अडचण नाही ना. भुजबळ मागतील, मी मागेन, आणि कोण मागतील, मागणी करतील. पण त्या मतदारसंघामध्ये कोणाचं वर्चस्व आहे हे पाहिलं पाहिजे ना, सर्वे केला पाहिजे, माहिती घेतली पाहिजे, आणि मग मागणी करायला कुठली अडचण नाही ना भुजबळांना, बिलकुल कुठली अडचण नाही. मला सांगा, भुजबळांनी सांगावं, आमचे 40 आमदार, 10 अपक्ष आमदार आणि 13 खासदार आले, तुमचे किती खासदार आले इकडे सांगा भुजबळ साहेबांनी सांगावं ना. 18 13 खासदार एकनाथ शिंदे सोबत आहेत ना, आणि 22 आम्ही जागा लढलो ना. आम्ही ज्या जागा आम्ही लढलो आहे त्या जागांच्या भोवती आमचा अधिकार निश्चितपणे आहे ना. मागणी करायला कुठली अडचण नाही, कुठलं दुमत नाही. आणि आम्ही ज्यावेळेला आलो त्यावेळेला गद्दा गद्दायांनी खोके खोके करून उद्धव ठाकरेंनी या सगळ्या आमदारांना बदनाम करण्याचं पाप केलं, कुठलाही पुरावा हातात नसताना. परत अजितदादासोबत 40 आमदार आले त्यांना गद्दायांनी खोके नाही कोण म्हटलं, हा फरक आहे लक्षात घ्या.
म्हणून उद्धव ठाकरे आणि त्याचा मुलगा किती खोटं बोलतो, धादांत खोटं बोलतो, आणि लोकांच्या मनामध्ये या एकनाथ शिंदेंच्या आमदारांच्या बाबत कसं विष निर्माण करतो आहे खोटं बोलून, त्याला बदनाम करण्याचं पाप कसं करतो आहे हे स्पष्ट झालं आहे आता. धन्यवाद.